डेव्हिड वॉर्नर गेल्या वेळी त्याने दाखवलेलं होतं काय चीज येतो आणि याच्या आधी देखील दिसलेलं आहे, पण त्याला टीमनं बॅक केलं फॉर्म नसताना सुद्धा. गेल्या वेळी क्रुशल मॅचमध्ये 49 रन, पण अॅरॉन फिंचकडनं या मोठ्या मॅचमध्ये अपेक्षा, कारण कॅप्टन पण आहे. हो, कारण लिडिंग फ्रॉम द फ्रंट हा मला वाटतं ऑस्ट्रेलियाचा महत्त्वाचा आहे. त्यांची ही टीम त्यांनी एक बॅलन्स केलेली आहे, पण अॅरॉन फिंच हा एक त्यांचा एक सातत्याने फलंदाजी करणारा फलंदाज होता. तू म्हणाला तसं डेव्हिड वॉर्नर, मला वाटतं त्यांना फिंचबद्दल प्रश्नचिन्ह नव्हता, पण डेव्हिड वॉर्नर बरं होता. पण त्यांनी त्याच्या जो बॅक केला, त्यांनी मोठ्या मॅचेसला रन्स केले आहेत. त्याच्या आय पी एलमधला परफॉर्मन्स चांगला नव्हता, आय पी एलमध्ये ड्रॉप होण्याची नामुष्की त्याच्यावर आली होती, पण त्यांनी जो कमबॅक केला आणि म्हणूनच म्हटलं जातं ना क्लास इज परमनंट, त्या पद्धतीचा तो प्लेअर आहे. कारण मोठ्या मॅचचा, मोठ्या प्रेशर मॅचचा तो प्लेअर आहे आणि आजसुद्धा फायनलमध्ये त्याच्याकडनं खूप अपेक्षा असतील, पण सगळ्यात जास्त अपेक्षा असतील त्या अॅरन फिंचकडून. कारण आपण पाहिलं की न्यूझीलंडचा कर्णधारांकडनं नेहमीच सातत्याने धावा झाल्यात. खरं दोन्ही कर्णधाराच्या त्यांना पाहिजे त्याच्या बिलो पार परफॉर्मन्स आहेत, आणि दोन्ही कर्णधार मला वाटतं असतील की शेवटच्या मॅचला मी दाखवतो मी कॅप्टन आहे. आपला ठसा उमटवायला उत्सुक नक्कीच. आपण सुनंदन लेले यांच्याकडे पुन्हा एकदा जाणार आहोत. सुनंदन लेले जी, न्यूझीलंडच्या ओपनर्सबद्दल विचारायचं, खास करून मार्टिन गप्टिल, त्याला काही गोष्टी इकडे पुन्हा एकदा दाखवायच्या आहेत. अरे कारण काय आहे, ह्या खेळाडूचं सुद्धा तोडफोड बॅट्समन म्हणूनच नाव आहे. ज्या वेळेला तो खेळतो तेव्हा स्कोअर खूप मोठा होतो न्यूझीलंडचा, कारण मोठ्या फटके मोठ्या सिक्सर मारण्यात तो पटाईते. त्यामुळे न्यूझीलंड संघाची 100% अपेक्षा त्याच्याकडून की गप्टिलनी चांगली सुरुवात करून द्यायला पाहिजे, कारण हे मैदान मोठं आहे, हे शारजा अर्थ छोटं मैदान नाहीये. इथं बाउंड्री लाईन क्लिअर करायला, सिक्सर मारायला तेवढं सोपं नाहीये. त्यामुळे गप्टिल सारख्या ताकदवान खेळाडूची नितांत गरज आहे, कारण मिशेल डेरिल मिचेल आणि त्याची जोडी जी आपण ग्राफिक आता दाखवलं ते इतकं परफेक्ट आहे की ओपनिंग हेडवरती अवलंबून आहे. पहिल्या 6 ओव्हर सुपर ओव्हरच्या ज्या 6 ओव्हर्स आहेत त्याच्यात बॅटिंग असू देत किंवा बॉलिंग येऊ देत, कोण संघ काय करत याच्यावरती बरंच काय अवलंबून आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.